नमस्कार, मी अश्विनी. अश्विनीज रेसिपीजमध्ये आज आपण काकडीपासून मस्त झटपट जेवण बनवणार आहोत. गोडाधोडाचं खूप खाऊन झालेलं आहे, खूपच खमंग चटपटीत आणि तिखट असं काहीतरी खावंसं वाटते. त्यासाठी मी काकडीपासून मस्त असे थालीपीठ बनवणार आहोत. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर या ठिकाणी मी जवळपास एक मोठी काकडी चिरून खिसून घेतलेली आहे. थोडासा जाडसरच खिसखिसलेला आहे, एकदम बारीक असा खिसलेला नाही आहे. तर यामध्ये मी सर्वात प्रथम गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. गव्हाचं पीठ जवळपास गव्हाचं पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता, काकड्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. त्याचमध्ये मी बेसन टाकून घेणार आहे. जवळपास एक मोठी वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी तुम्ही बेसन टाका. तेला छान असं तिखट बनवण्यासाठी, झणझणीत थालीपीठ बनवण्यासाठी आपण ठेचा खरडा वाटून घेणार आहोत. तर खरडा वाटताना मिरच्या वगैरे काहीही भाजून घेतलेलं नाही, कारण जेव्हा आपण थालीपीठ खमंग असं भाजून घेऊ तेव्हा मिरच्याही सर्व हे भाजल्या जातील. तर या ठिकाणी तुमच्या चवीनुसार मिरच्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. मी लाल चटणी पण टाकणार आहे, मिरच्या जास्त तिखट नाहीत. तर या ठिकाणी 7 ते 8 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तर लसूण घेतलेला आहे, जवळपास 1 गाठी लसूण घेतलेला आहे. थोडासा सांबार घेतलेला आहे. यामध्येच 1 चमचा एवढं मी जिरं टाकून घेतलेलं आहे. छान ही आता वाटण आपण वाटून घेणार आहोत. तर या ठिकाणी वाटण वाटून झालेलं आहे, ते आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहे. तर यामध्येच मी थोडासा अजून सांबार टाकून घेतलेला आहे. थोडासा सांबार, 1 ते 2 एवढ्याच मी लाल मिरच्या टाकलेल्या आहे बारीक चिरून. आणि थोडासा बारीक कांदा कापून घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचं आहे. यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहे. यामध्ये थोडासा हातावर क्रश करून ओवा टाकून घ्यायचा आहे. खूप छान असा फ्लेवर लागतो आणि डायजेशनसाठीही चांगला राहतो. तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट, हिरव्या मिरच्या आहे, तिखट जपून टाका. आणि थोडंसं हळदी पावडर. तर या ठिकाणी थालीपीठाला मस्त असं चमचमीत बनवण्यासाठी या ठिकाणी मी तिखोनी टाकून घेणार आहे. छान छान अशी चव येते. अप्रतिम, जवळपास 2 पळी या ठिकाणी आंब्याची तिखोनी टाकायची आहे. आणि छान आता हे आपण मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकत छान आपल्याला मिक्स करायचं आहे. हलकासा गोळा तयार होईल एवढं आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे. थालीपीठाला जसं आपण गोळा बनवतो तशा प्रकारे छान असं मिक्स झालेलं आहे. गोळा तयार होईल एवढं मी याला मिक्स केलेलं आहे. एवढंच यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तयार झालेलं आहे तर आपण तवा ठेवणार आहोत. या ठिकाणी तवा ठेवलेला आहे. तव्याला छान असं तेल लावून घेऊया. होता होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी थालीपीठ बनवण्यासाठी लोखंडाचा तव्याचाच वापर करा. बिलकुल चिटकत नाही, काहीही होत नाही. छान असं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. तवा छान असा गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम ही बारीक केलेली आहे. तर यावर जवळपास 1 ते 2 पळी मी बॅटर टाकून घेतलेलं होतं. एवढं जाड बारीक पातळ तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता. हाताला तेल घ्यायचं आहे, छान असं पसरायचं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी या ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. मस्त असं पसरवलेलं आहे. मी हलकसं फोल्ड करून दिलं. छान आता मीडियम गॅसवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. आपण झाकण ठेवलं तरी काही हरकत नाही. तर थोडंसं आपण झाकण ठेवून होऊ देणार आहोत. तर या ठिकाणी झालेलं आहे. छान आपण साईडनं थोडंसं तेल टाकून घेऊ, याच्या मदाती टाकूया. आणि साईडनं पण थोडंसं पसरून घेऊया. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अजून आपण थोडंसं 1 मिनिट होऊ देणार आहोत. बारीक गॅसवर, बारीक ते मीडियम गॅसवर जेवढं छान आपण भाजलेलं आहे तेवढं थालीपीठ हे खमंग लागते. जर फुल गॅस करून भाजले तर तेवढं भाजण्यामध्ये येणार नाही. एकदम खरपूस असे हे थालीपीठ तयार होते. ते झालेलं आहे. आपण हे पलटी करून घेणार आहोत. इथे छान असा कलर आलेला आहे, पाहू शकता. खालूनही आपण तसंच हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मस्त असे दोन्ही साईडनं आपण छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे. आलटून पालटून तेल टाकून मस्त असं भाजलेलं आहे. अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ या ठिकाणी बनवून घेणार आहोत. तर या ठिकाणी गरमागरम झणझणीत अशी थालीपीठ हे तयार झालेली आहे. त्यासोबत आपण 1 मिरची पण दिलेली आहे आणि त्यावर थोडंसं तूप पण टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तरच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा साध्या सहज सोप्या रेसिपी मी दररोज दाखवत आहे. दररोज पहा. धन्यवाद.